सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये। सांधेवात निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण, पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटल। त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूस्कर आय केअर हॉस्पिटल। अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर। संपर्क 91-42-12-17-77। संगमनेर तालुक्यातील सायखिंडी गावात समस्त ग्रामस्थ आणि मंदिर जीर्णोद्धार कमिटीच्या वतीनं मंदिराचं काम पूर्ण होऊन बुधवारी श्री श्री 1008 महामंडलेश्वर महंत शिवगिरी महाराज यांच्या शुभहस्ते मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा पार पडला। त्यानिमित्तानं रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचं जाहीर हरिकीर्तन झालं। या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी, श्री गणेश, श्री हनुमान मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली गेली। यावेळी रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या सुमधुर वाणीतून कीर्तन झालं। तर मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कदम यांनी या धार्मिक सोहळ्याविषयी माहिती दिली। मोहनराव करंजकर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। श्री गणेश बजरंगबली आणि विठ्ठल रुक्माई यांच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी महाराजांचं या ठिकाणी कीर्तन झालेलं आहे। खरं तर आपल्या गावाची अनेक दिवसापासून इच्छा होती की रामराव महाराज ढोक यांचं कीर्तन आपल्या गावामध्ये ठेवावं, परंतु अनेक वेळा प्रसंग आले पण तारीख मिळाली नाही। खरं तर आपले उत्तम महाराज गांडोळे हे महाराजांचे शिष्य आहेत आणि त्यांनी काल मला येऊन सांगितलं, आप्पा तुम्ही चांगलं केलं की महाराजांचं कीर्तन ठेवलं, आपल्याला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली। खरं तर हा आनंद सोहळा मी काय कीर्तनकार नाही पण महाराजांचीच कॅशेट ऐकून ऐकून मी पहिली कॅशेट महाराजांची ऐकली। मी महाराजांना सांगितलं, मी त्यांचा निशिम भक्त आहे। संत चरण रज लागत असं वासनेचे बीज जळून जाय, मंग राम नामे उपजावडी घडो सुख घडोघडी वाढू लागे। आज ग्रामगावाची दैवताची प्रतिष्ठापना झालेली आहे। ढोक महाराजांनी आपल्याला प्रबोधन केलेलं आहे आणि एक थोडासा परिहाराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी मध्ये घेत आहोत। आणि या ठिकाणी आणखी एक सांगू इच्छितो की या संपूर्ण मंदिराच्या जीर्णोद्धाराची जी काही आर्थिक जबाबदारी आहे ती संपूर्ण गावावर माझ्यावर दिली होती आणि अतिशय खरं म्हणजे फार मोठं दडपण माझ्यावर होतं, परंतु आम्ही आमचं भाग्य समजतो। या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आता मी ज्यांचा नाम उल्लेख केला माझ्यासह, आमची एक इच्छा या ठिकाणी होती की आमच्या हातून हे होतं, हे आमचं मोठं भाग्य आहे। आणि म्हणून मंदिर जीर्णोद्धाराचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आम्ही गावकऱ्यांकडून किंवा कोणाही कडून कोणत्याही प्रकारचा सत्कार स्वीकारणार नाही हे आम्ही आमच्याच मध्ये या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। केवळ कुणी आमच्या सत्कारासाठी नाव आमचं ठोकलं तरी आम्ही स्टेजवर येणार हे सत्कारासाठी आम्ही केलं नाही, गावाने जी जबाबदारी आम्हाला दिली आणि महाराजांनी सुरुवातीला ज्या ठिकाणी जे काही गोष्टींचा उल्लेख केला त्यांनी सर्वांना सुरुवातीला धन्यवाद दिले, तोच एक भाग होता की अशा असे मंदिर ही एखाद्या सायखिंडीसारख्या की ज्या सायखिंडीमध्ये हातावर काम करणारे बरेच लोक आहेत, दुष्काळग्रस्त गाव आहे आणि अशा गावानं 50-60 लाखाचं मंदिर भव्य दिव्य उभं करावं ही देखील आपली एक अभिमानाची गोष्ट आहे। देवळ्याच्या कामात कळसू, आज कलशारोहण आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा। कळस बसला म्हणजे देऊळ पूर्ण झालं हे वेगळे जाहीर करावं लागत नाही, हा मंदिराचा पूर्ण विराम आहे। प्रपंचात पूर्ण विराम नाही, बरे का रोहिदास? कितीही करा, अरे किती मोठा बंगला बांधा, आता बंगले बांधणारेच पुढे बसलेले आहे। वास्तू शांतीच्या दिवशी मालकाला फिरावं लागतं का नाही पंक्तीतून? सावकार जेव्हा नानी आबई काकू, सावकार जेव्हा महाराज, लाजू नका रावसाहेब तात्या साहेब, लाजू नका ते खालचं नका थांबा। एवढा पैसा होता मग पत्रास गाऊन टाकला, स्लॅब का नाही बदला? याच्या नाकीनववाले एकटा बदल 12 महिने त्याची फुकटची बुंदी खाऊन सल्ला देत हे खालचं। त्याच्या पुढे तो थांबा, एवढा चांगला बंगला बांधला, डबड घेऊन संडास आला जातो उसात, संडास का नाही बांधला? त्याच्या पुढे तो देवघर कसं नाही बांधलं? अरे मेलो तरी पूर्ण होत नाही, त्याच नाव घर आहे। पूर्ण करता येत हे मंदिर, पाया फोडला, चोता झाला, भिंती झाल्या, शिखराचं काम झालं आणि ब्रह्मचारी अथवा संन्यासी आणून कळस बसवला।
कळस दोघालाच बसवता येतो. एक तर ब्रह्मचारी पाहिजे, नाही तर संन्यासी पाहिजे. संसारिक महाराजांनी कळसाच्या भानगडीत पडायचं नाही. फार तर त्यांनी मूर्ती बसवायची, भूमिपूजन करायचं, कळस नाही. का? ज्याच्या पुढे काही नाही त्याला कळस म्हणतात. ब्रह्मचारी असो की संन्यासी, पूर्णविराम आहे तसं कळस हा पूर्णविराम आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनीही भेट दिली आणि सायखिंडी ग्रामस्थांचं अभिनंदन केलंय. सायखिंडी गावामध्ये आपलं विठ्ठल रुक्मिणी श्री गणेश व हनुमान मूर्ती या मंदिराचं, या मूर्त्यांचं प्राणप्रतिष्ठा व कळसवण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. महंत शिवगिरीजी महाराज यांच्या हस्ते व इथं उपस्थित सर्व संत महंतांच्या हस्ते, अनेक संत महंतांच्या हस्ते या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी पार पडला. या निमित्ताने हरिभक्त परायण रामायणाचार्य लोक महाराजांचं जाहीर कीर्तन या ठिकाणी झालं. खरं तर कीर्तनाला येण्याची आणि ऐकण्याची फार इच्छा होती, कारण की लोक महाराजांचं कीर्तन ऐकायला मिळणं म्हणजे खरं तर एक पर्वणी असती, एक वेगळा अनुभव असतो. आज आपल्या मंदिराचा सोहळा या ठिकाणी पार पडले. काही वर्षापूर्वी मला, मी जेव्हा आलो होतो भूमिपूजनाला आलो होतो, मला वाटतं 3-4 वर्ष, 2 वर्षापूर्वी, 2-2.5 वर्षापूर्वी आलो होतो आणि भूमिपूजन आम्ही केलं. त्यावेळेस मला मंदिराचा नकाशा दाखवला, म्हणलं एवढी मोठी जबाबदारी तुम्ही घेताय, कारण की खूप मोठं मंदिर आहे आणि खूप खर्च आहे त्याला. एवढी मोठी जबाबदारी, दीपक होता, नवनाथ होता, त्यांचे सर्व या समितीचे ट्रस्टचे समितीचे सदस्य होते, गावकरी होते, मोठी जबाबदारी तुम्ही घेतली आहे. त्यांनी सांगितलं की साहेब काळजी करू नका, आम्ही ते काही करून लवकरच पूर्ण त्या ठिकाणी करू. आणि आज ते पूर्णत्वाला आपलं हे मंदिर खरं तर या ठिकाणी आलेलं आहे आणि एक सुंदर मंदिर या ठिकाणी उभं झालेलं आहे. आणि त्या निमित्ताने आपण खरं तर जमलेलो आहोत. फार वेळ घेणार नाही, आपल्याला उशीर झालेला आहे, मात्र आत्ता माझा वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी आपण सत्कार केला. खरं तर मी दीपक वाढदिवस साजराच करत नाही, तुम्हाला सांगतो माझी वाढदिवस साजरा करायची पद्धत म्हणजे मी उद्या असतो तो पंढरपूरला मी जाऊन साजरा करत असतो. मी गेले 15 वर्षापासून वाढदिवसाच्या दिवशी मी तिथं सकाळी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरात सकाळी तिथं 7 वाजता असतो, तिथं दर्शन माझं होतं आणि विठ्ठलाच्या सान्निध्यात वाढदिवस साजरा करतो. त्यामुळे मी हे सत्कार करत नसतो, पण आज तुम्ही संधी साधली, एक दिवस आधीच खरं तर केला आणि विठ्ठलाबद्दल खरं तर मनापासून खूप भावना, खूप प्रेम माझं आहे, मनापासून एक आहे. आणि अनेक वर्षापासून देवाच्या सान्निध्यात, विठ्ठलाच्या सान्निध्यात त्या ठिकाणी मी आहे. महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने, म्हणून सांगूशी वाटतंय की माझ्या मुलीचं नाव देखील रुक्मिणी माझ्या मुलीचं नाव आहे. 15 वर्षाची मुलगी आहे माझी आहे, तिचं नाव मी रुक्मिणी ठेवलेली, म्हणजे भावना, मनातून एक भावना आहे देवाबद्दल, ती त्या ठिकाणी गेलेली. तर एक अशा सुंदर सोहळ्यामध्ये तुमच्या गावच्या यामध्ये मला सहभागी होता आलं, सर्वांमध्ये सहभागी होता आलं, त्याबद्दल मी सर्वांचे आपले मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. यावेळी रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचा सत्कार कमिटीच्या सदस्यांच्या वतीनं केला गेला. तर या मंदिर बांधकामासाठी भरीव देणगी देणाऱ्या देणगीदारांचाही सत्कार महाराजांच्या हस्ते झाला. त्याचबरोबर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांचा गुरुवारी वाढदिवस असल्यामुळं ग्रामस्थ आणि महाराजांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला गेला. यावेळी दूध संघाचे माजी संचालक मोहनराव करंजकर, सायखिंडीचे माजी सरपंच नवनाथ भाऊ शिंदे, सरपंच नीलम पारधी, उपसरपंच दीपक करंजकर, मनोहरबाबा दूध संस्थेचे चेअरमन मारुती गांडोळे, व्हाईस चेअरमन लक्ष्मण बोराडे, विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन डॉ सागर गांडोळे, व्हाईस चेअरमन भाऊराव गोरडे, एकनाथ गांडोळे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब ताजनपुरे, कामगार पोलीस पाटील सुरेश बोराडे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कदम यांसह ग्रामस्थ यांनी मंदिर उभारणी कामी भरीव मदत करून सहकार्य केलं. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर? हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्सरे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना.
रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर